सकाळचे वाजलेले आहेत पाच आय होप मी फ्रेश दिसतोय तुम्हाला कारण रात्रभर जागरण करून सुद्धा हे व्हिडिओज बनवत आहे मी क्वेश्चन नंबर बघू आपण फोर्टी वन काय म्हणतोय द निगेशन ऑफ द स्टेटमेंट गेटिंग अबाउ नाईंटी फाईव्ह पर्सेंट मार्क्स इज नेसेसरी कंडिशन फॉर हेमा टू गेट द ॲडमिशन इन गुड कॉलेज आता याच्यामध्ये बघा नेसेसरी कंडिशन दिलं आहे एक नेसेसरी आहे म्हणजे एक सफिशियंट असेल सो बेसिकली हे इम्प्लिकेशन आहे याच्यामध्ये आता काय करू आपण अगोदर स्टेटमेंट्सला सेपरेट करून घेऊ गेटिंग अबाव नाईन्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स ठीक आहे याला आपण स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करू सपोज हा पी आहे काय म्हणू आपण आणि हेमा आहे सब्जेक्ट आपला त्याच्यामुळे काय म्हणू हेमा गेट्स अबाउ नाइंटी फाईव्ह पर्सेंट मार्क्स दुसरं आपल्याकडे काय स्टेटमेंट टू गेट द ॲडमिशन इन गुड कॉलेज आता या ठिकाणी सेंटेन्समध्ये त्याचं स्ट्रक्चर तसं आहे आपण या ठिकाणी असेरेटिव्ह मध्ये लिहिताना त्याला कसं लिहू हेमा गेट्स द ॲडमिशन इन गुड कॉलेज पी स्टेटमेंट डिफाईन केलं आपण क्यू स्टेटमेंट डिफाईन केलं त्यांनी काय म्हटलं गेटिंग अबाऊ नाईंटी फाईव्ह पर्सेंट मार्क्स इज नेसेसरी आता जेव्हा आपण पी इम्प्लॉईड क्यू याचा स्टडी करतो त्याच्यामध्ये हा क्यू जो असतो दॅट इज नेसेसरी कंडिशन आणि जो पी आहे दॅट इज सफिशियंट कंडिशन गेटिंग अबाव नाईंटी फायव्ह पर्सेंट मार्क्स जर नेसेसरी कंडिशन असेल तर ती आपल्या इम्प्लिकेशन मध्ये कुठे येणार सेकंड पोझिशनमध्ये येणार सेकंड पोझिशनमध्ये बघा बरं गेटिंग अबाव नाईं फायव्ह पर्सेंट मार्क्स म्हणजे हा पी येणार सो बेसिकली आपल्याला जे गिवन स्टेटमेंट आहे दॅट इज क्यू इम्प्लायड पी पी स्टेटमेंट आहे हेमा गेट्स अबाव नाईंटी पर्सेंट मार्क्स सेकंड असते नेसेसरी कंडिशन सेकंड असते नेसेसरी कंडिशन गेटिंग अबाउट नाईट अबाव नाईंटी फाईव्ह पर्सेंट मार्क्स इज नेसेसरी कंडिशन हे झालं आपलं ओरिजिनल स्टेटमेंट आता क्यू इम्प्लॉईज पीलाच आपण काय म्हणतो रे निगेशन क्यू ऑर पी परंतु आपल्याला त्याचं काय घ्यायचं आहे निगेशन घ्यायचं आहे मग याचं निगेशन काय होणार निगेशन ऑफ क्यू इम्प्लॉईज पी इज इक्वल टू निगेशन ऑफ निगेशन क्यू ऑर पी विच इज इक्वॅलन टू निगेशन ऑफ निगेशन क्यू इज क्यू ऑरचं निगेशन अँड निगेशन ऑफ पी इज निगेशन निगेशन पी म्हणजे काय आपल्याकडे बघा हेमा गेट्स अबाव नाईंटी फाईव्ह पर्सेंट मार्क्स याचा निगेटिव्ह घ्यायचा आहे म्हणजे हेमा डझंट गेट अबाव नाईंटी फाईव्ह पर्सेंट मार्क्स आणि क्यू म्हणजे काय आहे हेमा गेट्स ॲडमिशन इन गुड कॉलेज सो आपल्याला काय पाहिजे हेमा गेट्स ॲडमिशन इन गुड कॉलेज अँड शी डझंट गेट अबाव नाईंटी फाईव्ह पर्सेंट मार्क्स कुठे हेमा डजंट गेट अबाउ नाईंटी फाईव्ह पर्सेंट मार्क्स अँड शी गेट्स ॲडमिशन इन गुड कॉलेज ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन आय होप तुम्हाला समजलंय जर समजलं नसेल तर हा कम्प्लीट क्वेश्चन जो आहे कसा सॉल्व्ह केला मी स्टार्ट टू एंड परत एकदा पहा तुम्हाला शंभर टक्के समजून जाईल हा आहे क्वेश्चन नंबर फोर्टी टू काय म्हणतोय द पॉझिटिव्ह ऑफ द स्टेटमेंट इफ द वेदर इज फाईन देन माय फ्रेंड्स विल कम अँड वी गो फॉर अ पिकनिक या ठिकाणी बघा तीन चार स्टेटमेंट आहेत त्याचा आपल्याला काय घ्यायचं काउंट्रा सगळ्यात अगोदर बघू आपण मेजर स्ट्रक्चर काय इफ देन स्ट्रक्चर आहे म्हणजे इम्प्लिकेशन आहे बरोबर इफच्या समोर येणाऱ्या स्टेटमेंटला आपण पी कन्सिडर करू त्याच्यानंतर समोर येणाऱ्या क्यू बघू परंतु समोर आपल्याला काय माहिती माय फ्रेंड्स विल कम हे एक स्टेटमेंट आहे अँड हे कनेक्टिव्ह आहे अँड वी गो फॉर अ पिकनिक हे वेगळं स्टेटमेंट आहे त्याच्यामुळे वेदर इज फाईन याला मी पी कन्सिडर करतो माय फ्रेंड्स विल कम याला मी क्यू कन्सिडर करतो अँड म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे कनेक्टिव्ह अँड आहे आणि वी गो फॉर अ पिकनिक याला मी आर कन्सिडर करतो सो इफ पी देन क्यू अँड आर हे आपल्याकडे स्टेटमेंट झालेलं आहे इफ पी देन क्यू अँड आर बघा क्यू म्हणजे माय फ्रेंड्स विल कम अँड आर ठीक आहे यालाच आपण काय म्हणणार पी एम्प्लॉईज क्यू अँड आर याचा घ्यायचा आपल्याला आता काय कॉन्ट्रापॉझिटिव्ह जर आपल्याकडे ओरिजिनल इम्प्लिकेशन पी इम्प्लॉईज क्यू असेल याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय होणार कॉन्ट्रा पॉझिटिव्ह इज इक्वल टू निगेशन क्यू इम्प्लॉईज निगेशन पी या केसमध्ये काय होणार कॉन्ट्रापॉझिटिव्ह निगेशन ऑफ क्यू अँड आर एम्प्लॉईज निगेशन ऑफ पी निगेशन क्यू अँडचा ऑर निगेशन ऑफ आर काय होणार निगेशन आर एम्प्लाइज निगेशन आता याला रीड कसं करायचं क्यू म्हणजे काय आहे माय फ्रेंड्स विल कम निगेशन क्यू काय होणार माय फ्रेंड्स विल नॉट कम और, और, हा झाला निगेशन क्यू त्याच्यासमोर दिलाय ऑर हा झाला ऑर या ठिकाणी हा कनेक्टिव निगेशन आर म्हणजे काय वी गो फॉर अ पिकनिक आर आहे निगेशन आर म्हणजे काय होणार वी डू नॉट गो फॉर अ पिकनिक आता या ठिकाणी ॲरो आहे म्हणजे इम्प्लिकेशन आहे मग मी याला काय म्हणतो इफ धिस देन धिस मग याला इथे मी म्हणतो इफ हा कम्प्लीट पार्ट या ठिकाणी निगे then, then पी है सो फाइनली अपना आंसर है इफ माइ फ्रेंड्स विल नॉट कम और वी डो नॉट गो फॉर अ पिकनिक देन द वेदर विल नॉट बी फाइन ऑप्शन बी इज द करेक्ट आंसर एकदम सोपा क्वेश्चन है, the so अच्छा the है फिर थोड़ा सा वाचायला वगैरे मोठं आहे त्याच्यामुळे एखाद्या वेळेस समजण्यामध्ये गफलत होऊ शकते जर समजला नाही तर याला डबल पहा आणि तरी जर समजला नाही तर नेमका काय डाऊट आला हे कॉमेंट सेक्शनमध्ये शंभर टक्के लिहा रे बिंधास लिहा तुम्ही मी करतो तुम्हाला आन्सर लिहा क्वेश्चन नंबर फोर्टी थ्री सुरू कधी झाला आणि संपला कधी कळणार सुद्धा नाही एवढा एवढसा क्वेश्चन आहे कशाला दिलाय ते पण मला कोडच पडलेलं आहे द स्टेटमेंट पॅटर्न पी अँड निगेशन पी अँड क्यू म्हटलंय पी अँड निगेशन पी अँड क्यू ब्रैकेट या बाहर ब्रैकेट मे जर सेक्शन तो अपन ब्रैकेटर कुछ ही शिफ्ट करू शो तो, चेंज करू शो तो, मैं बॉर्डर ला कर शिफ्ट करते हैं आता पी एंड निगेशन पी पी एंड निगेशन पी ट्रू एस फॉल्स हाँ एंड ट्रू ऑलवेज फॉल्स एंड समोर है क्यू फॉल्स एंड क्यू अल तो हा ऑलवेज क्या फॉल्स ऑलवेज फॉल्स आंसर है कॉन्ट्राडिक्शन क्वेश्चन संपला काय म्हटलं होतो कळणार सुद्धा नाही कळालं का हा क्वेश्चन फोर्टी फोर आहे अग लेवलचा इझी क्वेश्चन बघा काय म्हणतो छोटसा क्वेश्चन आहे द स्टेटमेंट पॅटर्न निगेशन पी अँड क्यू इज लॉजिकली इक्व्ह टू चार ऑप्शन दिलेले आहेत एक क्वेश्चन दिलेला आहे या चारपैकी जो बरोबर ऑप्शन आहे त्याचा काढू काटा आणि धरू प्रगतीच्या वाटा ऑप्शन ए पी और निगेशन पी ऑर क्यू कनेक्टिव्ह सेम असल्यामुळे मी यांना चेंज केलं पी ऑर निगेशन पी म्हणजे ट्रू ऑर फॉल्स फॉल्स ऑर ट्रू हा ट्रू ट्रू ऑर क्यू इज इक्वल टू काय झाला ट्रू इक्वेशन आपल्याला जी गिवन स्टेटमेंट आहे निगेशन पी अँड क्यू हे कंटिन्ज्युअन्सी आहे कारण आपण डायरेक्टली म्हणू शकत नाही की हे ऑलवेज ट्रू असेल कि ऑलवेज फॉल्स असेल बरोबर त्याच्यामुळे दिस इज कॉन्टिन्युअन्सी ऑप्शन ए इज टॉटोलॉजी देअर फॉर ऑप्शन ए इज नॉट इक्वेल टू गिवन स्टेटमेंट ऑप्शन बी एक्सप्लोर करू आपण पी ऑर क्यू आहे अँड आहे या ठिकाणी ऑर या ठिकाणी अँड आहे त्याच्यामुळे हे आपण काय करू ब्रॅकेटवरती डिस्ट्रीब्यूट करू काय होऊन जाईल बघा बरं निगेशन पी अँड पी ब्रॅकेटच्या मधला ऑर घेतला आपण निगेशन पी अँड क्यू निगेशन पी अँड पी काय होणार ऑलवेज फॉल्स होणार का बरं कारण बर, ट्रू अँड फॉल्स किंवा फॉल्स अँड ट्रू येते लक्षामध्ये हा झाला फॉल्स ऑर समोर आपल्याकडे ब्रॅकेट आहे निगेशन पी अँड क्यू आता फॉल्स ऑर आहे समोरचा हजर ब्रॅकेट ट्रू झाला तर फॉल्स ऑर ट्रू म्हणजे ट्रू होऊन जाईल हाजर ब्रॅकेट फॉल्स झाला तर फॉल्स ऑर फॉल्स म्हणजे फॉल्स होऊन जाईल सो so, बेसिकली या कंपाऊंड स्टेटमेंटची व्हॅल्यू टोटली या ब्रॅकेटवरती डिपेंडेंट आहे त्याच्यामुळे या दोघांना आपण कॅन्सल आउट करून टाकू शकतो समोर इक्वेरंट काय झालं हे स्टेटमेंट निगेशन पी अँड क्यू निगेशन पी अँड क्यू हेच आपल्याला गिवन आहे त्याच्यामुळे ऑप्शन बी इज दी करेक्ट ऑप्शन आणि या एपिसोड मधला शेवटचा क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर्टी फाईव्ह आपल्याला सांगतोय विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स इज अ टॉटॉलॉजी ऑप्शन ए काय म्हणतोय पी ऑर ब्रॅकेटमध्ये क्यू इम्प्लॉईज पी आहे क्यू इम्प्लॉईज पीलाच आपण काय म्हणू शकतो रे फक्त या ब्रॅकेटला म्हणतोय निगेशन क्यू ऑर पी हा आपण इथे लिहून घेऊ हा काय झाला निगेशन क्यू ऑर पी ब्रॅकेटच्या मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर दोन्हीकडे सुद्धा सेमच कनेक्टिव्ह आहे और तसं असेल तर आपण ब्रॅकेट काढून टाकू शकतो ब्रॅकेटला कुठे नेऊन ठेवू शकतो परंतु या ठिकाणी ऑर पीच आहे ऑर पीच आहे हा दोनदा आला आहे त्याच्यामुळे एकाला आपण म्हणू शकतो की हे रिलेक्टन टर्म आहे ओरलं काय फक्त आपल्याकडं निगेशन क्यू ऑर पी हा काय झाला निगेशन क्यू ऑर पी या ठिकाणी आपण या कंपाऊंड स्टेटमेंटचा डायरेक्ट रिझल्ट ट्रू किंवा फॉल्स कुठलाच पेटिक करू शकत नाही त्याच्यामुळे हा काय झाला कंटिन्जन्सी ऑप्शन बी एक्सप्लोअर करू आपण निगेशन क्यू एम्प्लॉईज निगेशन पी आपल्याला माहिती आहे निगेशन क्यू एम्प्लॉईज निगेशन पी इज इक्वी व्हॅल्युन टू पी एम्प्लॉईज क्यू पी एम्प्लॉईज क्यूचा हा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आहे दोघांची पण ट्रुथ व्हॅल्यू सेमच असणार आहे त्याच्यामुळं हा सुद्धा याच्यापेक्षा अजून पुढे सिम्प्लिफाय करणं पॉसिबल नाही आहे त्याच्यामुळे ही सुद्धा आपल्याला काय आहे कॉन्टेन्जन्सी आहे कंटेन्जन्सी आहे तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा सी एक्सप्लोर करण्यापेक्षा मला सांगा ए चुकीचा आहे बी चुकीचा आहे डी ऑप्शन चेक करा बरं पी अँड निगेशन पी हा काय होऊन जाईल ट्रू अँड फॉल्स किंवा फॉल्स अँड ट्रू दोन्ही केसमध्ये याची व्हॅल्यू ऑल्वेज काय येणार आहे फॉल्स म्हणजे हा काय झाला कॉन्ट्राडिक्शन कॉन्ट्राडिक्शन म्हणजे नॉट अटॉटॉलॉजी देअर फॉर ऑप्शन डी इज ऑल्सो रॉंग देअर फॉर ऑप्शन सी हॅज टू बी द करेक्ट आन्सर यात लक्षामध्ये एक्झाममध्ये मित्रांनो फक्त सब्जेक्टचं नॉलेज अप्लाय करायचं नाही कॉमन सेन्स अप्लाय करायचा आणि तो जर तुम्हाला एक्झाममध्ये अप्लाय करायचा असेल तर घरून जाताना तो सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे येते का लक्षामध्ये कामाची गोष्ट सांगितलं तुम्हाला लक्षात ठेवा व्यवस्थित या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जरी डाऊट असेल सरळ कॉमेंट सेक्शनमध्ये जायचं आणि विचारायचं मजा करत नाही चॅनलवरती हजारो कमेंट येतात मी सगळ्यांना रिप्लाय करतो तुम्हाला सुद्धा शंभर टक्के करणार माझं नाव स्पार्क मी शिकवतो मॅथ्स लक्षात ठेवा